सर्वप्रथम हा विषय जागतिक मराठी संमेलनामध्ये याच्या या विषयाची निवड करण्याचं ज्या आयोजकांनी ठरवलं त्यांचं मनापासून एकदा कौतुक करूया आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. आज अनेक ठिकाणी लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याच्याविषयी आत्ताच विवेक सावंत सरांनी आपल्याला सांगितलं की मुळात हा शब्द थोडासा गोंधळात टाकणार आहे, तर लोकांच्या मनामध्ये प्रचंड कुतूहल आहे. लोक असं म्हणतात की हा शाप आहे का वरदान आहे, पण त्यांनी आता सांगितलं शाप आणि वरदान नाही तर ते लाभकारक आहे. जेव्हा 1+1 आपण म्हणतो त्याचं उत्तर 2 येतं, पण जेव्हा 1+1 याचं सिनर्जेटिक उत्तर येतं ते खूप मोर दॅन 2 असतं, असं काहीसं या शतकामध्ये घडायला सुरुवात झालेली आहे. मी सुरुवात म्हणतो आणि प्रगती फार झपाट्याने होणार आहे. आज विद्यार्थी किंवा पालक असं विचारतात की आम्ही AIचं स्वागत करायचं का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आपण स्वागत कोणाचं करतो? जो उंबरठ्याच्या बाहेर असतो ना त्याचं स्वागत करतो, पण हे तुमच्या स्वयंपाकघरात शिरलेलं आहे हो. AI काय आता यायचं राहिलेलं नाही, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये आलेलं आहे. तुम्ही अलेक्सा वापरत असाल, सिरी वापरत असाल, तुमच्या खिशात जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईलमध्ये हे सगळं आलंच आहे, सुरुवात झालेली. आता आणखीन स्वागत काय करणार आम्ही, स्वागत झालेलंच आहे. अहो 88 मला तो दिवस आठवतो जेव्हा मुंबईच्या हुतात्मा स्मारकामध्ये काही ट्रेड युनियन्सनी म्हणजे कामगार युनियननी कॉम्प्युटर जाळले होते. जेव्हा राजीव गांधींनी या देशामध्ये कॉम्प्युटरचा छान प्रचार प्रसार करायला सुरुवात केली तेव्हा जला दो कॉम्प्युटर जला दो अशा घोषणा देत मोर्चे निघत होते. कॉम्प्युटर जाळले नव्हते, पुठ्ठ्याचे कॉम्प्युटर जाळले होते. पण लोकांच्या मनामध्ये एक भीती होती की या संगणक आला की आमच्या नोकऱ्या जातील, आमच्या पोटावर पाय येतील, आमच्या युनियनचं काय होणार वगैरे वगैरे. प्रत्यक्षामध्ये नंतरच्या 10 वर्षात हे सिद्ध झालं की हे मानवाच्या उपकारासाठी मानवानेच शोधलेलं तंत्रज्ञान आहे, काय वरून टाकलेलं नाही आहे. तेव्हा कोणती नवी गोष्ट येते तेव्हा त्याला विरोध करायचा अशी प्रवृत्ती असलेली अनेक माणसं असतात, आणि अशा लोकांना आता प्रचारासाठी हे सोशल मीडिया मिळालेलं आहे. आम्ही मगाशीच गप्पा करत होतो तेव्हा असं म्हटलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल चुकीचे मत पसरवणारे काही व्हिडिओ काही अशिक्षित माणसं, मी अशिक्षित म्हणजे ते भले सुशिक्षित असतील परंतु त्यांना या क्षेत्राची पुरेशी माहिती नसलेल्या लोकांनी असे काही व्हिडिओ पसरवलेले आहेत. एक व्हिडिओ खूप गाजतोय, मी त्या व्हिडिओचा प्रसार जाहिरात करत नाही, पण एका व्हिडिओत असं म्हटलेलं आहे की ChatGPT MPSC ची परीक्षा नापास झाला हा काय करणार, असं शीर्षक आहे त्या व्हिडिओचं, लाखो व्ह्यूज आहेत. यासाठी बनवले का हे तंत्रज्ञान? ज्या ChatGPT आज दिलेली माहिती ही फक्त 22 पर्यंतची आहे, तर कसं काय तुम्हाला ते सांगतील की आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा आत्ता महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? मुळात बुद्धिमत्ता काय आहे याचा जर आपण विचार करायला गेलो तर बुद्धिमत्ता ही मानवाची अशी क्षमता आहे की दिलेल्या माहितीच्या किंवा उपलब्ध माहितीचा वापर करून त्यातून आपल्याला निष्कर्ष योग्य काढता आले पाहिजेत, आपली आकलन क्षमता त्यात योग्य रीतीने वापरता आली पाहिजे, आणि एखाद्या गंभीर प्रसंगामध्ये अडचणीतून बाहेर येऊन कामाचा वेग वाढवता आला पाहिजे. ही मुळात माणसाची बुद्धिमत्ता आहे. जेव्हा विज्ञान लेखक 1960-70 विज्ञान कादंबऱ्या लिहित होते तेव्हा त्यांच्या मनातल्या फॅन्टॅसीज त्यांनी ज्या ज्या लिहिल्या त्यातल्या जवळजवळ 70% ह्या गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्यक्षात आल्या. मुळात ही ग्रोथ इतकी एक्सपोनेन्शियल आहे की जेम्स वेट आपल्याला आठवतो ज्याने वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, नंतर प्रत्यक्ष वाहनं आली, मग विमानं आली, मग आम्ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेलो, संगणक आले, ह्या जो नंतरची जी ग्रोथ आहे ही इतकी झपाट्याने झालेली आहे की जे आधीच्या ग्रोथीचा जो रेशो होता ना तो खूप कमी आहे. मग अशा वेळी मुळात प्रश्न जो आहे की हा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोगी पडणार आहे? प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडणार आहे. जसं संगणक आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडला तशी कृत्रिम प्रज्ञा ही आपल्याला नक्की आपला वेग वाढवणार आहे कामाचा, आपल्या आकलन क्षमतेला जोड देणार आहे. तुमच्याकडे जर प्रचंड डेटा असेल तर त्या डेटा प्रोसेस करून फार झपाट्याने तुमच्यापर्यंत त्याचे निष्कर्ष येणार आहेत. आणि अगदी व्यक्तिगत उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्ही ॲमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्स वापरत असाल, तुमची आवड काय आहे, तुमची निवड काय आहे, तुम्हाला कशा प्रकारचं साहित्य आवडतं हे ॲमेझॉनच्या लक्षात असतं, नेटफ्लिक्सच्या असतं. तुम्ही एका विशिष्ट प्रकारची पुस्तकं जर मागवत असाल तर त्याच प्रकारची पुस्तकं तुमच्याकडे पुश केली जातात, माहिती प्रोसेस केली जाते. तर हे सगळं व्यक्तिगत, जगाची करोडो लोकसंख्या असलेली तरी हे सगळा इतका अवाढव्य डेटा, हा जो ह्याची प्रक्रिया करण्याचं काम हे एकट्या माणसाला जमणारं काम नाही. तेव्हा आपल्या कामाच्या वेगामध्ये आणि आपल्या कामाच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी आलेलं हे तंत्रज्ञान, म्हणून त्याचं आपण मनापासून स्वागत करायला हवं. आज महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं किंवा मराठी माणसांपर्यंत बोलायचं झालं तर आज आम्ही तसे सधन आहोत. अनेक क्षमता आणि अनेक गोष्टी विकत घेण्याची आर्थिक क्षमता या महाराष्ट्रातल्या घरांमध्ये आहे, परंतु अशा वेळेला जर ह्या तंत्रज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करायचं ठरवलं
तर मात्र फार गंभीर परिणाम होतील. तेव्हा ह्या तंत्रज्ञानाच्या बरोबर जाणारी माणसं ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढे जातील. एस एम पंडित किंवा मुळगावकर, रघुवीर मुळगावकर किंवा दलाल यासारखे चित्र महर्षी ज्या महाराष्ट्रात झाले यांची चित्र जगभर गाजली, किंवा राजा रविवर्मा, पण एक एक चित्र काढण्यासाठी एस एम पंडितांना 8-8 दिवस 10-10 दिवस तपस्या करावी लागत होती. रघुवीर मुळगावकर स्प्रिट स्टाईलनी चित्र करायचे, त्यांच्या त्या अतिशय सुंदर अशा लावण्य लतिका मुखपृष्ठ दिवाळ्यांकांच्या झळकवायच्या. आज AIमुळे तुम्ही जर AI अतिशय चांगला प्रॉम्प्ट लिहू शकत असलात तर अनेक सॉफ्टवेअर आले, म्हणजे डाली हे तर अगदी बेसिकच आहे, अनेक फ्री ॲप आलेले. म्हणजे समजा असं मी म्हटलं की मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर एक पिवळ्या रंगाची साडी नेसलेली, सफेद रंगाचा गजरा घातलेली, गळ्यात मोत्याची माळ आहे, तिच्या हातामध्ये एका बाजूला पर्स आहे, दुसऱ्या हातामध्ये एक पोपटाचा पिंजरा आहे, अशा आणि बरंच काही वर्णन, म्हणजे तिचं आकारमान, तिचा चेहरा, तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल, तिच्या लिपस्टिकचा रंग, तिच्या कपड्यांचा रंग, हे सगळं जर तुम्ही दिलं आणि पाठी बॅकग्राऊंडला गेटवे ऑफ इंडिया, तर अवघ्या 20 ते 35 सेकंदामध्ये तुम्हाला एक सप्तरंगी चित्र मिळतं. आणि ते तुम्हाला आवडलं नाही तर सांगा नाही ही बाई पसंत नाही मला पडलेली चित्रामधली, मला रिजनरेट करतो, तो ताबडतोब दुसरं चित्र देतो, जे करण्यासाठी मुळगावकर किंवा एस एम पंडितांना नवीन कॅनव्हास वापरावा लागला असतं आणि 15-20 दिवस खर्च करावे लागले असते. आज ग्राफिक प्रोसेसिंग युनिट म्हणजे GPU हे इतकं शक्तिशाली झालेलं आहे. या सगळ्यामुळे हे जे काही गोष्टी घडत आहेत, पण तरुणांना याचं आकर्षण काय आहे आणि म्हणून याची काळी बाजूसुद्धा आहे. जसं आपल्या घरात सूर्य असते की नाही, आपण भाजी कापायला वापरतो, मग तीच सूर्य एखादा माणूस भोसकायला पण वापरतो, म्हणून सूर्य घरात ठेवायची नाही का? तर योग्य रीतीने त्याचा वापर, आज तर त्यांनी जस्ट डिफेक्टचा वापर केला की डिफेक्टमुळे अनेक नामांकित व्यक्तींचा बदनामी करणारे व्हिडिओ फोटोग्राफ्स आलेले आहेत, धोका आहे आणि हे होत राहणार, कारण ही तंत्रज्ञानाचा काळी बाजू उपयोग कर. पण आपण या ठिकाणी जे बोलतोय ते चांगल्या बाजूबद्दल बोलतोय, पण कोणताही शोध आला ना की त्याचा वाईट उपयोग हा होणारच आहे. आत्ताच त्याने असं म्हटलं की आधार कार्डचं, तर आधार कार्डच्यावरनं मी सांगतो की आपण इतकेही काय वाईट नसतो जेवढा आपला फोटो आधार कार्डवर असतो, आणि आपण इतकेही सुंदर नसतो की आपण आपलं सोशल मीडियावर स्वतःचे स्टॅटसला फोटो ठेवतो. परंतु हे तंत्रज्ञान तुमच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहे याचा सुद्धा एक आपण क्षणभर विचार करायला हवा आणि त्यानुसार आपण ह्या येणाऱ्या सगळ्या आव्हानांना हे तोंड द्यायला हवं. विवेक म्हेत्रे सर व्यासपीठावरती आहेत. मी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या वतीने सुरेश ठाकूर आपणाला निमंत्रित करते आणि विनंती करते की आपण विवेक म्हेत्रे सरांचं आपल्या व्यासपीठावरती स्वागत करावं. माननीय श्री विवेक म्हेत्रे सर, म्हेत्रे सरांनी त्यांचे शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे, पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही. त्यांचे BE, ME, MBA, MDD असे शिक्षण असून गेली 36 वर्षे ते माहिती तंत्रज्ञान या विषयावरती महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवाकाळ, पुढारी अशा प्रसिद्ध नियतकालिकांमध्ये संगणक विषयावरती लिखाण करत आहेत. आज या मराठी अकादमी मराठी संमेलनाच्या दिवशी मला हे सांगायला खूप आवडेल की म्हेत्रे सरांनी त्यांची 13 पुस्तके ही माहिती तंत्रज्ञान या विषयावरती लिहिली आहेत आणि ती देखील मराठीमधून. तर हा एक खूपच गर्वाचा विषय आहे आमच्यासाठी. त्या व्यतिरिक्त परदेशातील विविध इंग्रजी वृत्तपत्रांमध्येही त्यांचे विविध लेख नेहमी प्रसिद्ध होत असतात. आशिया खंडातील सर्वात पहिले ई कॉमर्स टेक्नॉलॉजीचे जे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केले असे हे आपले माननीय विवेक म्हेत्रे सर. त्याचप्रमाणे त्यांचे मास्टरिंग चॅट GPT, गुगल बार्ड, द कम्प्लीट युजर फॉर बिगिनर, प्रॅक्टिकल टिप्स फॉर डेली ॲप्लिकेशन अशी अनेक पुस्तके त्यांची आशिया खंडातील सर्वप्रथम पुस्तके ठरली आहेत. उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेतर्फे त्यांची जवळजवळ 530 हून अधिक पुस्तके ही आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यातील बरीचशी पुस्तके आपण ॲमेझॉन सारख्या जगजाहीर ई कॉमर्स वेबसाईटवरती देखील अनुभवू शकता. या व्यतिरिक्त त्यांचे बरेचसे छंद देखील आहेत. ऑल दी बेस्ट, छोट्यांचा आवाज, विनोदी हास्यानंद अशा या 3 दिवाळी अंकांचे गेली 27 वर्ष संपादक आणि प्रकाशक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. तसे त्यांची बरीचशी हास्यचित्रे आणि व्यंगचित्रे देखील झाली आहेत.